शहरातील गंगापूर रोडवरील पारस किराणा दुकानासमोर उभी केलेली अशोक लीलँड टेम्पो चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवार तारीख 5 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार अतुल परसराम बोथरा रनर गंगापूर रोड यांची गंगापूर रोडवर पारस ट्रेडिंग कंपनी या नावाने किराणा दुकान आहे. या दुकानाच्या मालवाहतुकीसाठी त्यांनी आपल्या वडिलांच्या नावे घेतलेला अशोक लीलँड क्रमांक MH20CT5979 हा टेम्पो त्यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या दुकानासमोर लावला होता. यावेळी टेम्पोमध्ये सोयाबीनचे खाद्यतेलाचे 60% देखील होत्या. ते टेम्पो लावून घरी निघून गेले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते व्यायाम करण्याकरिता दुकानासमोरून जात असताना त्यांना त्यांचा टेम्पो दुकानासमोर दिसला नाही. त्यांनी टेम्पोचा परिसरात शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. त्यांना खात्री झाली की त्यांचा टेम्पो चोरी झाला आहे. या प्रकरणी बोथरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा 2,30,000 रुपये किमतीचा अशोक लीलँड टेम्पो व त्याच्यामधील 1,20,000 रुपये किमतीचे खाद्यतेल असावत चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत.